साहेब उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे। कालिदास असतात आणखी एक कुस्ती घ्या। प्रमोद पहलवान संतोष पहलवान चार कुस्त्या चालू द्या। विकास पवार आलाय का? लक्ष्मण राजमाने आलाय का? मनोज माने आलाय का? मनोज कदा? सागर बाबर प्रशांत जगता अजून एक कुस्ती लावा। इंद्रजीत बोगदो शहाजी बापू पाटील यांच्याकडून 1000 रुपये तानाजीला। पी आय कुलकर्णी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा संयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। कुलकर्णी साहेबांचं हार्दिक स्वागत आहे। पोलीस खात्यानं कुस्तीला बरंचसं सहकार्य दिलेलं आहे। 2011, 12 आणि 13 तिबर महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय कुलकर्णी साहेब अप्पासाहेब पवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं सहज स्वागत करतोय आणि आलेल्या सर्व स्टाफचा सन्मान यात्रा कमिटीच्या वतीनं होतोय। सन्माननीय कुलकर्णी साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। पंचाचा निर्णय अखेरचा। सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय कुलकर्णी साहेब यांचा सन्मान सांगोला तालुक्याचे युवक नेते दिग्विजयजी दादा पाटील आणि सागर दादा पाटील यांच्या शुभ सांगितलं की आता 5, 7, 8 आणि 10 हजार या पहिल्यांनी ताबडतोब या। सोनराज अभंगराव आणि प्रतापराव घोले कुस्ती करा। अवधूत माने पृथ्वीराज चव्हाण 2000 रुपये आणि प्रसिद्ध पहलवान पावनी माळी पंच बनवणार आहे। पंचाचा निर्णय अखेरचा। 5 कुस्ती आणि 5 पंच। पंचाचा निर्णय अंतिम असेल। सौदागर मामा केदार कुस्ती लावण्यासाठी सिद्धेश्वरावत अशोक भाऊशिंदे वाकरी कुस्ती करा। अशोक भाऊशिंदे साहेब कुस्ती लावण्यासाठी 2000 रुपयांची कुस्ती लागली। सौदा मामा केदार साहेब आत्या धन्यवाद। पुढे बघा कुस्त्या सोडा पुढच्या छोट्या छोट्या कुस्त्या लावून घ्या नामदेव असतात। 2000 का किती रुपयाची? बापू घाडगे आणि श्रीकांत खरात 2000 रुपयाची कुस्ती। काका पाटील या मान्यवरांनी कुस्ती लावण्यासाठी या।
भैया पिसा आणि रणजीत वाघमोडे 2000 रुपयांची कुस्ती। खालगी वाले बरच कसम करताय पण काय खालगी एक मिनिट जरा ओळख करून देतो। विकास पवार तिघांची हात वरती कर आले राय ही पहिली आणि दुसरी गोष्ट आहे। वाघमोडे विरुद्ध बाबासाहेब जाधव असतात नामदेव गोडरे सोमनाथ खरगा संतोष गावे या मंडळाचा सन्मान होईल। विकास पवार विरुद्ध लखन राजमाने अशी कुस्ती। सरपंच साहेब आपल्या हस्ते कुस्ती लागते आत्या आठ कुस्त्या लागलेल्या आहेत। एक कुस्ती घ्या ओ पाय मोडला त्याचा। त्यांनाच करंट ले आलाय जाव मला बोलाव कुस्ती पंचाने आपापल्या कुस्तीवर लक्ष कुस्ती करा पहिला दिगंबर खरा त्यांच्याकडून 100 रुपये दिनाम कुणाला रणजीत पवारला दोंडराम बनगर ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या हस्ते कुस्ती लावली नाही। बनगर साहेब आत्या मनोज कदम आखाड्यातल्या मनोज कदम ऐकायला येते पण ऐकत नाही। मनोज माने आलेला आहे समाज आंबेडकरी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या बंडगर सदस्य मेटकरी आणि बंडगर कुस्त्या आरामात चाललेल्या आहेत घाम येणार नाही की दक्षता घेऊन चाललंय लक्षात येते नाही। पंच तुम्हीच ताकीद करा पहिल्यांदा कुस्ती करणार आहे का नाही हो आपल्या पंचाला विनंती आहे जरा लक्ष द्या खालच्याला उठता येत नाही वरच्याला पोहता येत नाही अशी कुस्ती उठून लावण्याचा अधिकार तुम्हाला बोलताना न्यायदानाचं काम तुमच्याकडे दिलेलं आहे। बराच वेळ माहिती आहे तिथे कुस्ती असेल तर खरी लावायची एक लाख रुपये इनामाची गोष्टी पोस्टर वर लिहायची खाली बसला
मनोज कदम साहब तुम्हारा जोरदार आलेला 3000 चे पैलवान राहिले असतील तर चला लवकर अशोक माने आणि देशमुख सर यांच्या हस्ते कुस्ती लागल मनोज कदम आला का बड़ा सर रे जवा क्या तुम्हें थोड़ा वाजता देशमुख सर आणि अशोक माने यांच्या शुभास्ते कुस्ती लागणारा मनोज कदम आणि मनोज माने पांचा भीमराव अप्पा माने आत्या जेवड्या कुस्त्या तेवढे जात आता बाकी खाली बसा आकाऱ्याची गर्दी कमी करा कल्ली इकडे उत्तरे कल्ली बाहेर व्हा खाली बसा सगळे मनोज कदम कालीचरण सोनकर इंद्रजीत मगरो अरे बाहेर बघू नको मत्तीला बाहेर ना कुणी येणार नाही तुझं तो काय की बाहेर बघते एकट्या जाऊ सोडला बाहेर ना बघू
ते आधी द्या की आमच्याकडे. मी काय म्हणतो प्रमोद, जेवढ्या कुस्त्या तेवढे पंची बाकी खाली बसवाती. ओंकार पारेकर तेजकडे त्याची कपडे आणि त्याच्या गाडीची चावी कुणीतरी नेलेली आहे. अनिल शिरतोडे हात वरती, अक्षय बोंड्रे 2500 रुपयाची कुस्ती. एका कुस्तीला एकच पंच. हा गर्दी आपली पूर्ण कमी करा. शिस्त पाहिजे, शिस्त महत्वाची आहे. साईडच्या मंडळीला कुस्त्या दिसू द्या. खरी बसा सगळे. किती रुपयाची कुस्ती आहे? 35. हा नाव सांग रे बा. बिरदेव बंडगर याच गावचा शेजारदार आणि बंडगरवाडीचा पहिलवान याच. बलबीन कदम मोस्तार आणि बलवे बलवान हात वरती करा. करा करा मोस्तार करा. कुस्ती तुमच्यासाठी थांबलेले पाहुणे. दत्तात्रय बंडगर सरपा. प्रमोद एक कुस्ती घ्या की जागा तिथं नामदेवस्थाच्या पाठीमाग आहे की. परमेश्वर पाटील, बाजीराव सरगा, अण्णा सराटे, कुसुंबणे 7 ते 8 वेळा महाराज चॅम्पियन झालेला कुसुंबणे पहिलवान आखाड्यात फिरतोय. अजून कांच म्हणून आता महादेव तुमची नियुक्ती आहे. पुढच्या गोष्टी नवनाथ भोसले सर आपण कुस्ती लावण्यासाठी आत या. चला कुस्तीला सुरुवात करा. कुस्तीला सन्मान होतो, या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. महीम गावचे माजी सरपंच हनुमंत रुक्नर तात्या आपलं या ठिकाणी स्वागत आहे. आपलं या ठिकाणी सन्मान होतो, या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. महीम गावचे माजी सरपंच सुरेश भाऊ माकुरे, महीम विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन नागनाथजी लोटे आपलं या ठिकाणी आगमन झाले, स्वागत आहे. आपला या ठिकाणी सन्मान होतो, या सन्मानाचा स्वीकार करायचा. नामदेव अनिकेत मगर हात वरती. राजाराम यांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ. लक्ष्मण चव्हाण ही कुस्ती सुरुवात होते. साहेब गोडसे आणि विठ्ठल चव्हाण यांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ. आत या. नामदेव असतात किती कुस्ती.
विठ्ठल चव्हाण आणि बाळासाहेब गोडसे आत्या ज्यांची नाव पुकारले त्या पाहुण्याने वेळेत आत्या सचिन काळे आत्या उद्योगपती सचिन काळे साहेब आत्या वारी कुरवली मनोज कदम हातवरती करायला इकारे सुनील कदम ग्राम पंचायत सदस्य कुस्ती लावण्यासाठी आत्या सुरेश तांबे शंकर गुरुंगले नितीन सातपुते या सुरेश तांबे या शंकर गुरुंगले कुस्ती लावण्यासाठी आत्या पंचाचा निर्णय अंतिम आहे पंच काय सांगतात ते ऐका ईश्वर सूर्यवंशी आपण या तळ्यात या Thank you.
हाँ चला प्रमोदी निर्णय योग्य है। चला पुढची कुस्ती है क्या? पृथ्वीराज मोहोळ एक नंबर का पहलवान पृथ्वीराज मोहोळ आखाड़ जा आणि इराणचा पहलवान आप अंदर आके जाइए। देवदास का भोसले साहेब कुस्ती लावण्यासाठी या प्रशांत जगताप हजर आहे साग ओ देवदत्त भोसले आणि माणिक पाटील यांच्या हस्ते कुस्ती लागत बोला। महेश पाटील बापूंचे विश्वास सहकारी सागर बाबा आखाड्याच्या 1,00,000 रुपये इनामाची कुस्ती सभासद मारुती माने दोन्ही हात झाडून जर घुसला तर झाड असलं संतोष यायचं ही कुस्ती घ्या। मनोज माने आलेला आहे मनोज कदम आलेला 1,00,000 रुपये इनामाची कुस्ती मनोज माने हात वरती करा बाबू सलामी सलामी ही घ्या संतोष पाडवा हा लावा ही गोष्टी मारती पांडुरंग कावळे वृद्ध देहराज गीते लावा गोष्टी गोष्टी करा डोक्याला डोकं लावून लावा डाव करा होते हैं लेकिन चंदन जैसे नहीं। दुनिया में बहुत से खेल होते हैं लेकिन कुश्ती किरण महानव साहब किशोर महानव कुश्ती लावण्यासाठी या घ्या 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 वैभव गावडे वृद्धा आपरती सुनील हिप्पाडकर सुनील हिप्पाडकर किशोर महारणवार आणि बाजारे पत्रकार यांचं हार्दिक स्वागत आहे कुस्ती लावण्यासाठी आत्या बाबू कोळी हा किशोर मांडवर सर्जीराव कदम ठीक आहे बाजारे पत्रकार बाबी चरण सोलंकर अलंकार प्रमोद हुबाले
ही गोष्टी लावून घ्यायची आहे। ठीक आहे सरपंच साहेब, थोडी फिरायला सांगा, एका जागेला उभा राहा, खाली उतरा हो पंच। आपण जी आदरार्थी मंडळी आहेत खाली उतरा, आता विनंती तुम्हाला कोण आहे तुमचं, खाली उतरा, जेवढ्या पुसत्या तेवढेच पंच राहा, बाकीच्याने विश्रांती घ्या, खाली बसून ती खडाखडी सहा कुस्त्या लागलेले आहेत। प्रांजली कलेक्षा यांच्या हस्ते कुस्ती, सागर बाबर संपूर्ण कुस्तीमध्ये विजय झालेला, गणेश दागडचा पट्टा आणि सुरेश कदम यांच्याकडून 500 रुपये आणि एक तगडी कुस्ती लागवती का। वा सागर बाबरला पिंपळे यांच्याकडून 100 रुपये आणले। पवार वस्तात बोलतो राहा, बंडगर वस्तात बोलतो राहायचंय पलीकडे। काही पैलवान फार वेळ झाला आलेले, अचानक येतात तरी पुढे कुस्ती लागते। मारती शकते मारती शिंदे, मारुती शेठ शिंदे साहेब आत्या त्यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे। बाची गयो हात टाकला आणि हप्ते हप्ते आणि छडीचा बल्ले बल्ले केले तुका आणि झाले माका, विश्वास हरवल्याचा पट्टा विजयी झालेला आहे। कारण डावीदारी शास्त्र 100 रुपये कुणाचे आलेले पिंपळेकडून आले बाबर, बक्षीस घेऊन जा आपला। राकेश कदम श्यामराव घालमे चला साहेबराव घालमे, जेवढ्या पाहुण्याला बोलवत आहे ना ते दोन मनोज आलेले आहे पाहुण्याने ताबडतोब चला। इंद्रजीत मगरो हा इंद्रजीत आलाय का, मारुती शेठ कर इंद्रजीत मगदूम आखाड्यात या, कालीचरण सोलनकर गंगा तलीम कोल्हापूर हे चला मनोज चला मधी, कालीचरण सोलनकर आखाड्यात या, रवी बापू ही गोष्टी लावून घ्या, आता मोठी बराच वेळ पैलवान आलेले आहेत दोन्ही, आमचा फोन आली असते ती पोरं गावचे वस्तात, आपण त्याला त्यांच्या बाजूने यायचंय, दोन्ही गोष्टी समालोचकांना भयंगामचे पारितोषिक आले ते घ्या। विजय मुस्कराम हात वरती कर, भोसळ्यांशाळा सांगली लावण्यासाठी आते प्रशांत शिंदे भोसळ्यांच्या सांगली, शाजीनानाचा पट्टा आणि सचिन केळचे नामदेव वाघबारे नानाचा पट्टा शिवनेरी तलिमाकलू, 1,00,000-2,00,000 रुपयाची गोष्टी आहे। चला प्रशांत शिंदे सचिन केळचे, चला प्रशांत शिंदे दाखल गाव
घोषण जय सांगली चला लोकार सचिन केलचे चला लोकर अवकार आला तुम्हें हो आम्हाला कुस्ती तरी दिसू द्या हो आम्हाला कुस्ती दिसू द्या जरा खोल अतिशय चांगली कुस्ती लागलेली आहे ननवरे विरुद्ध पात्रे ननवरे हिरव्या लांगेचा तिघं जर भाऊ आलाय वडील एक कामगार कुणाचं घर समृद्ध हो माझ्या बँकेत एवढा आहे तिजोरीत एवढा कोण बघतोय सुंदर बचावलेला पत्रेला कब्जा घेतलेला मैदानातील पंच कमी पंच थोडासा अन्न कमी करा आमदार साहेब कुस्ती पाहत आहेत समोर राहिलेली पोरं माणसं अहो खाली उतरा की साहेबांना कुस्ती दिसू द्या शांतता टाचणी पडली तरी ऐकूया टाचणी पडली तरी आणि ननवऱ्यानं कब्जा घेतलेला बड्रे पैलवानचा खालचा नामदेव बड्रेचा चिरंजीव आहे आणि वरचा ननवरे तिघे जण भाऊ आहे एक भाऊ लढून गेला हा दुसरा लढतोय तिघे जण भाऊ घरात पैलवान आणि वडील काय करतात कारखान्यात एक साधा कामगार आहे ए बंद करा की इथं बोला जरा बंद करा की ऐका जरा ए कोपर लावू नको कुस्ती कर पाय किस्सा लावण्याचा प्रयत्न ननवऱ्याचा पोकळ किस्सा धक्का किस्सा पायनाम किस्सा नंदरखंड किस्सा फौजदारी किस्सा पुट्टी किस्सा किस्साचे एवढे प्रकार आहे आणि ही मर्दमकीची लढत आहे संभाजी गावजी कोंढाळकर अनंत खर्चिले बाजी प्रभू देशपांडे तानाजी महाराज सगळे पैलवान होते आणि म्हणून हिंदवीसला स्थापन झालं शिवप्रभूला बळ दिलं पैलवानाने आणि इंग्रजांना सुद्धा खिळखिळ केलं पैलवानाने पहिला शेटू ठोकला का रामोशाच्या पोरानं इंग्रज सत्तेविरुद्ध आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक पहिला क्रांतिकारक पैलवान दोन नंबरचे पैलवान आखडा चला प्रशांत शिंदे भोसन चला सांगली शहाजी नानाचा पट्टा चला सचिन केचे नामदेव नाना वाघमळेचा पट्टा शिवनेरी तने दोन लाख रुपये दुसऱ्या आणि खिशात हात घाला जरा मुग्धुम आलाय काहीतरी माकलूर श्री सद्गुरु सहकारी साखर कारखाना राजवाडी यांच्यातर्फे 2 लाख रुपयांची कुस्ती आहे 2 नंबरची आणि प्रशांत शिंदे आखाड्यात आला जात आहे राजेंद्र तू 100 रुपये घेतले हे न्यायदानाचं काम करणार आहे आणि 6-3-1965 एक कुस्ती क्षेत्रात इतिहास घडला होता मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे आणि हिंद केसरी मारुती माने शावराजाने बांधलेला मैदान अपूर पडलं होतं माझी कुस्ती होती त्या मैदानात बंद आले आखाड्याचे 20,000 लोक तिकीट काढून बाहेर फिरत होते मी काय सांगतोय मोकळं नव्हा मोफत मैदान नव्हतं तिकीट काढून 2000 आपलं मैदान कंप्लीट बंद झालं होतं डोक्याला डोकं लागली होती विष्णू सावड्याचा पट्टा लढतोय आता आखाड्या प्रशांत शिंदे त्याचं नाव कुस्ती करा एक नंबरचे पृथ्वीराज मोह आखाड्यात यायचं आता तयारी करू इराणचा पैलवान आता त्याला हिंदी बी येत नाही मराठी बी येत आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न एकदा इंद्रजीत मगदोम आपली कुस्ती लागणार आहे
कालीचरण या लागलेला आहे. इच्छाक लावण्याचा प्रयत्न इकडा कटपट जीव असतात तिथं पंच म्हणून राहिले. अरे आखाड कुस्ती करा. हिंद केसरी मारुती माने डोक्याच्या केसापर्यंत पायाच्या नकापर्यंत बघावं कुणाला मारुती माण्याला बघावा. खेडेगावचं बोरग फार मोठा पैलवान झाला. 1962 ला इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं कुस्तीमध्ये दोन दोन पदक मिळवली. फ्री स्टाईल मध्ये आणि ग्रीको रोमन मध्ये गादीवर मिळवली. गादीचा गंध सुद्धा नव्हता त्यांना. अरे बच गया फिर भी पकडा गया अशी कुस्ती एक लागलेली आहे. तर मारुती मानेचं चरित्र सांगतोय. 2.5 एकर कोरडो जमीन आणि 3 जण भाऊ. कुठलं शंकर माझा खुराक आणि पाणी. जरा पोरग तालमीत खेळतोय म्हणताना दुधरा असायचं घरात. 4 भाकरी कुस करायची आणि खायच्या. सुरुवातीचं सांगतोय त्यांचं. मोठा पैलवान झाल्यावर वेगळं. तर असा पैलवान जागतिक कीर्तीचा झाला. नाही तर आमच्या घरात खायला नाही पोरग्याला कुठलं द्यावं नाही तसं नाही. पंचाचा निर्णय अखेरचा. पंचाचा निर्णय अखेरचा. तर मारुती माने इतके देखणे होते. मैदानात गेल्यानंतर मी बोलायचो खुदा भी हा समासे जब जमीन पर देखता होगा ए चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. मारुती माने माझ्याकडे बघून हसायचे. तन भी सुंदर मन भी सुंदर तू सुंदरता की मूर्त है तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया. और जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा भाऊ. ओय असू थांबा. आणि मग लोकांच्या टाळ्या चिट्ट्या व्हायच्या. 144 किलो वजन होतं मारुती माण्याचं. 144 किलो दोरी हात झाडून पटाला घुसला तर डोंगर उलटून पडायचा आणि घुटना ठेवला तर 144 किलो वजन मानेवर पोरग उलटून पडायचं. दांडगेळ्याचं डाव सगळं नवंदर काढून गिस्सा मारणारा दांडगे मंडळी दिल्लीला निघाली. कशाला आमचा एक कॉप्ट करून खासदार म्हणून घ्या. धुळाप्पांना नवले स्वातंत्र्य सेनानी चांगले होते त्यांना घ्या म्हणून सांगायला निघाली पुढारी मंडळी सांगलीची. कुणीतरी काढलं मारुती माण्याला बरोबर नेऊया. आणि खरंच मारुती माणेला बरोबर नेलं. दिल्लीत जाऊन बसले एका हॉलमध्ये पंतप्रधान राजीव गांधी आतून बाहेर आले. पंतप्रधान राजीव गांधी बाहेर आत आले हॉलमध्ये. सांगलीकर उठून उभा राहिले. अण्णा एक मिनिट. हा बोला. कपाळात निघालेल्या भाल्यासारखांना भेदक डोळे. आत्ताच आमदार साहेब जाहीर करतात हिंद केसरी मारुती मानेच्या नावानं आखाडा उभा करणाऱ्या टाळाच्या गजला स्वागत करा. संकुलन स्टेडियम उभा करणार आहे. सॉरी. तर असे मारुती माने. मारुती माने पृथ्वीराज मोहन वस्ताद सतपालची आठवण काढली म्हणून बोलतोय. 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी कुस्ती झाली. हरिश्चंद्र बिराजदार आणि महाबली सतपाल. आत्ताच बोलवली की हो आली पाहिजेत ना. चला सतपालला दादा माने सातारला मारलं माझ्या समोर. शंकर अष्टेकरला मारलं माझ्या समोर. दादूमामा चौलेला मारलं माझ्या समोर. आणि हिंद केसरी चंबा मुत्तालाही मारलं बेळगावला.
सतपाल ने हाथ वरती केला, हाँ हाथ वरती केला।